हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती जे जुने TET चे पेपर पाहत आहोत, त्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन पेपर पाहणार आहोत, जो की 2013 जी TET झाली होती पेपर 2 मध्ये, तर ते दोन पे दुसऱ्या पेपरमधील हा मराठीचा पेपर आहे. तर याच्यामध्ये एकूण 30 प्रश्न असतील. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आणि मित्रांनो, पाहताना नुसता व्हिडिओ पाहू नका, तर तुम्ही त्या पेपरचा ॲनालिसिस करत राहा की कोणत्या टॉपिकवरती प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न विचारलेत हे. तर मराठीमध्ये सर्व जे ग्रामरचे टॉपिक आहेत ते सर्व महत्त्वाचे आहेत, तर तुम्ही ते महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहेत ते लिहित जा, म्हणजे ॲनालिसिस करा. तर त्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल की कोणत्या टॉपिकवरती जास्त लक्ष देणं जरुरी आहे. तर चला, कोणताही वेळ न घालवता आपण प्रश्न पाहूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे की पुढील पैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही. तर बघा, याच्यामध्ये जर आपण सर्व प्रश्न टॉप ऑप्शन वाचले, तर ऑप्शन क्रमांक 2 हे संपूर्ण बाळकराम हे आत्मचरित्र नाही आहे, बाकी तिन्ही आत्मचरित्र आहेत. पुढील प्रश्न, पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावांमधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. तर नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक आहे ते धार आणि काठ. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन की आपले मराठीतले जे लेखक कवी आहेत त्यांची पूर्ण माहिती, त्यांचे नाव आणि त्यांनी लिहिलेले पुस्तकं, यावरती TET पेपरमध्ये 1 ते 2 प्रश्न असतातच. तर हे टॉपिक आहे ते तुम्ही परिपूर्ण करा की यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न असणारच, तर त्यामुळे हे टॉपिक तुम्ही वाचून काढा. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबईबाहेरची आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सुविचार प्रकाशन मंडळ हे मुंबईबाहेरची आहे. पुढील प्रश्न, पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगाधर गाडगीळ हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. पुढील प्रश्न आहे, पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. तर बघा, पुन्हा हे आपल्या लेखक आणि त्यांची पुस्तकं याच्यावरचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तर अशा प्रकारे लेखक आणि त्यांची पुस्तकं यांच्यावर हे ह्या टॉपिक खूप महत्त्वपूर्ण आहे, तर ते तुम्ही वाचून घ्या. पुढचा प्रश्न आहे, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा, वेधून घेईल इथे आपल्याला पूर्ण क्लिअर होतो की हा भविष्यकाळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे भविष्यकाळ आहे. पुढील प्रश्न, वाच्य अधिक अर्थ या दोन पदांचा योग्य रीतीने केलेला संधी. तर बघा, संधीवरती प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न असणारच आहे, तर तो तुम्ही संधीचा जो टॉपिक आहे तो परिपूर्ण करा. यावरती 1 ते 2 प्रश्न असतात बऱ्याचदा. तर याचा ऑप्शन क्रमांक 1 वाच्यार्थ, वाच्य अधिक अर्थ, वाच्यार्थ. पुढील प्रश्न, पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. तर पानसाप या सामासिक शब्दाचा जो समास आहे तो सप्तर्षी तत्पुरुष समास. पुढील प्रश्न, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तर समानार्थी शब्दांची योग्य जोडी आहे ती ऑप्शन क्रमांक 1 मध्य आणि अपेय. पुढील प्रश्न, विरोधार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 आय वेय. पुढील प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर गटात या 3-4 शब्दामध्ये पाणी हा वेगळा शब्द आहे. पुढील प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. त्याच्यामध्ये पुरुष हा या गटामध्ये बसणारा शब्द आहे. तर असेच प्रश्न, सोपे सोपे प्रश्न असतात मराठी या विषयावरती. पुढील प्रश्न, उपसर्ग घटित शब्द ओळखा. उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित यावरती 1 ते 2 प्रश्न म्हणजे प्रत्येक टॉपिकवरती असतातच. तर याच्यामध्ये उपसर्ग घटित हा शब्द आहे तो विशेष. उपसर्ग घटित म्हणजे शब्दाच्या पूर्वी जे आता वी आहे शेष या शब्दापूर्वी लागून बनलेला आहे म्हणून विशेष झालेला आहे.
तर हा उपसर्ग आहे. आणि पुढील प्रश्न, प्रत्यय घटित शब्द ओळखा. प्रत्यय घटितमध्ये शब्दाच्या मागे चराऊ. पुढील प्रश्न, चुकीच्या पद्धतीने केलेले अनेकवचन ओळखा. तर याच्यावरती प्रश्न असतोच. तर ऑप्शन क्रमांक 1, तोंडले, तोंडल्या हे चुकीच्या पद्धतीने केलेले अनेकवचन आहे. पुढील प्रश्न, जोड्यांमधून भिन्नलिंगी जोडी ओळखा. तर भिन्नलिंगी शरीर आणि देह, तर आपण म्हणतो ते शरीर येतं, ते आणि देह, तो देह. तर शरीर हे नपुसकलिंगी आहे आणि देह हा पुल्लिंगी आहे. तर हे भिन्नलिंगी शब्द आहेत. पुढील, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. तसं याच्यामधील ऑप्शन क्रमांक 4, अपत्य व अपत्य हे चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप आहे. पुढील प्रश्न, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात, या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. तर बघा, याच्यामध्ये भाववाचक नाम हे बिलकुल आलेलं नाही, कारण विशेष नाम बोललं तर आपण हिमालय आहे आणि गंगा हे विशेष नाम आलेले आहेत. सर्वनाम आहे तर त्या हे सर्वनाम आहे, किंवा ज्या हे सर्वनाम आहे. आणि सामान्य नाम बोललात तर आपण नद्या हे सामान्य नाम आहे. तर भाववाचक नाम याच्यामध्ये कुठेही आलेलं नाही. पुढील प्रश्न, भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, वैविध्यता हे चुकीचे रूप आहे. पुढील प्रश्न, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलं नाही, तर याचं हे वाक्य आहे ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. तर कर्मणी प्रयोग म्हणजे जे क्रियापद आहे ते कर्माप्रमाणे बदलतं, त्या प्रयोगाला आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो. पुढील प्रश्न, एरे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ काय ओळखा. तर ऑप्शन वाचल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की याचं उत्तर आहे, आपणहून संकट ओढवून घेणे. पुढील प्रश्न, चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे. पुढील प्रश्न, पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नार्थक वाक्य नाही, किती लोचट आहे हा माणूस. तर बाकीचे जे ऑप्शन आहेत तिन्ही ते प्रश्नार्थक वाक्य आहेत. पुढील प्रश्न, अफवांवर आधारित बातम्या वार्ताहराने देऊ नयेत या वाक्यातील लेखन नियमानुसार किती चुका आहेत. तर याच्यामध्ये एकूण 5 चुका झालेल्या आहेत. पुढील प्रश्न, त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा. तर ऑप्शन क्रमांक 4, वडील लहानपणीच, तर हे वाक्य आहे ते अशा प्रकारे पाहिजे की वडील त्याच्या लहानपणीच. तर मित्रांनो, पुढे जो यामध्ये आहे तो एक उतारा आहे. तर उतारावरील प्रश्न आपण पाहणार नाही आहोत, कारण उतारा हा चेंज होत जातो, प्रत्येक वेळे वेगळा असतो. तर बघा, इथे 56 ते 60 असे 5 प्रश्न उतारावरती दिलेले आहेत. तर एकूण 5 प्रश्न हे सोपे असतात, हे उतारावरती एकदम सोपे प्रकारचे प्रश्न असतात. ते 5 चे 5 अगदी आपले बरोबर येऊ शकतात. तर अशा प्रकारे हा पेपर होता, 29 प्रश्न पाहिले. तर मित्रांनो, यामधील जे तुम्ही टॉपिक आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत, ते महत्त्वाचे टॉपिक, जसे सामान्य रूप, समानार्थी विरुद्धार्थी शब्द व संधी, अशा प्रकारचे काही महत्त्वाचे जे टॉपिक आहेत आणि त्यांची जास्त प्रॅक्टिस करायचे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. जे विरामचिन्ह आहेत त्यावरती पण प्रश्न विचारला जातो, तो विरामचिन्हाचा पण अभ्यास करा. बाकी सोपं आहे, जर तुम्ही मराठीमध्ये चांगला स्कोर केला, जरी 25 मार्क्स मिळाले 30 पैकी, जरी 25-27 पर्यंत, तर तुमची TET आरामात निघू शकते. चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा.